आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूर शहर कडकडीत बंद, रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन. जयसिंगपुरातील मराठा समाजाने शहरातील सगळे व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. जयसिंगपुरात गेले काही दिवस सकल मराठा समाजाने ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. 9 ऑगस्टला आज मराठा समाजाने येथील क्रांती चौकात ठिय्या आंदोलन केलं. काही काळ येथे वातावरण तणावपूर्ण बनलं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबच लांब रांगाही लागल्या होत्या. शहरातील व्यवहार सगळेच बंद होते. जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने, बहुजन समाजाच्या नेत्या डॉक्टर सविता पराग पाटील, सकल मराठा समाजाचे प्रमुख चंद्रकांत दादा घुणकीकर, गुरुदत्त साखर कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, पैलवान विठ्ठल मोरे, नगरसेवक आणि बहुजन समाजाचे नेते पराग पाटील, राजवर्धन नाईक निंबाळकर सरकार, अनिल उर्फ सावकार मादनाईक, शंकर नाळे, सागर मादनाईक, सर्जराव पवार, बजरंग खामकर, ऍडव्होकेट दळवी, श्रीकांत नलवडे आदी प्रमुखांनी बंदचं आवाहन केलं होतं.